ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे। नमस्कार, माझा नाव आता सिद्दीकी आहे। मी आज थोडंसच ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे यावर बोलणार आहे। सध्या जगामध्ये कोरोना महामारी थैमान घालत आहे, त्यामुळे सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे सर्वच कामकाज ठप्प झाले। अजून काही अवश्य आशा सेवा पुकारल्या जात आहे, पण त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा एक नवीन प्रश्न उभा राहिला आहे। त्यामध्ये काही परीक्षा या रद्द केल्या व काही या ऑनलाइन घेतण्यात आल्या। कारण कोरोना महामारी मध्ये सामाजिक अंतर ठेवणे हे सुरक्षेचे मानले जाते। ऑनलाइन शिक्षणामुळे तसे भरपूर फायदे होत आहे, जसे की मुलांना सकाळीच उठवून तयार करणे, त्यांच्यासाठी टिफिन बनवणे आणि त्यांना शाळेत वेळेवर सोडणे। ही कामे टळली, अजून त्यामुळे पालकांना भरपूर वेळ मिळत आहे। तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणामुळे कम्प्युटर, लॅपटॉप, आयपॅड, टॅबलेट, स्मार्टफोन, इंटरनेट आणि झूम इत्यादी हाताळण्याचे ज्ञान आले असून त्यांचा वापर ते आपल्या वैयक्तिक जीवनात देखील करू लागले। पण ऑनलाइन शिक्षणामुळे जसे फायदे होत आहेत तसेच त्याचे तोटे देखील समोर येत आहेत। कारण पालक व मुले अगोदर काही तासच सोबत असतात, पण ऑनलाइन शिक्षणामुळे ते 24 तास सोबत आहेत। त्यामुळे काही वेळेस पालकांमध्ये थोडेफार आळस निर्माण होत आहे आणि मुलांमध्ये देखील आळस निर्माण होत आहे। त्यांची सकाळी उठण्याची सवय बंद होत आहे, तसेच ऑनलाइन शिक्षणामुळे इंटरनेटचा गैरवापर देखील मुले करत आहेत, जसे की ऑनलाइन गेम खेळणे, ऑनलाइन व्हिडिओ पाहणे इत्यादी। यामुळे त्यांच्या आरोग्यावर देखील दुष्परिणाम पडतो आहे। कारण स्क्रीन समोर बसल्यामुळे डोक्यावर ताण येतो, तसेच मानदुखी, पाठदुखी सुद्धा जाणवते। यामुळे विद्यार्थी संदर्भात या आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत। थँक्यू।